बाळूमामाच्या नावानं चांग भलं। श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन घेतल्यामुळे वेगळ्या पद्धतीचे असाध्य रोग बरे होतात, अनेक शारीरिक पीडा वेदना दूर होतात। अनेक लोक यास अंधश्रद्धा मानतात, नको असलेल्या गोष्टी म्हणतात। तुम्ही जर यापैकी एक असाल तर माझी विनंती आहे की तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ स्किप करावा। मोठ्यात मोठे आजार दूर करण्याची क्षमता या देवपुरुषांमध्ये असते, त्यापैकी एक श्री संत बाळूमामा। प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार असलेले श्री संत बाळूमामा। प्रत्येकाला असाध्य रोग झालेले असतात, पॅरलिस झालेला असतो, कुणाला पायाचे रोग असतात, हाताचे रोग असतात, त्वचेचे रोग असतात, शारीरिक पीडा असते। तर माझ्या या यूट्यूब चॅनलमार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यामधील श्री क्षेत्र आदमापूर येथे श्री संत बाळूमामा यांचे ठिकाण आहे। या ठिकाणात सहकुटुंब सहपरिवार एकत्र बाळूमामांचे दर्शन घ्या, नैवेद्य दाखवा आणि तेथील भंडारा आपल्या माथ्याला लावा, तसेच त्यातील थोडा भंडारा आपल्या तोंडातही घ्या। बघा कसा चमत्कार होतो, चमत्कार म्हणता येत नाही, बाळूमामांची कृपाच म्हणता येते। यासाठी मी एक छोटीशी तुम्हाला कथा सांगत आहे, ती आवर्जून शांत चित्तेने ऐका। बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील। बळीराम लाडगावकर हे विठू पाटलांची जावई, त्यांच्या पत्नीचे नाव जनाबाई। या जनाबाईंनाच माहेर घरापासूनच श्री संत बाळूमामांची नितांत भक्ती होती। लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या पतीला क्षयरोग जडला। टीबी आजारावर भरपूर ठिकाणी दवाखाने केले, लांब लांब पल्ल्यावर जाऊन औषध उपचार केले, तरी पण हा टीबी रोग बरा होत नव्हता। सर्वत्र चिंतेचे वातावरण होते, काय करावे काही समजत नव्हते, सर्वत्र निराशा पसरलेली होती। खूप मोठमोठे डॉक्टर मिरज येथे बाहेर परदेशातून शिकून येत होते, त्यांच्याकडेही दाखवले, पण त्यांनीही हा जगू शकत नाही असे सांगितले। जनाबाईंची पहिल्यापासूनच नितांत भक्ती होती बाळूमामांवर। शेवटी त्यांनी आपल्या पतीला श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी आणले आणि बाळूमामांना सर्व व्यथा सांगितले। त्यांना खूप रडू कोसळले। शेवटी बाळूमामांनी त्यांना प्रचित होऊन सांगितले, तू खूप मोठमोठ्या डॉक्टरांकडे दाखवलेस, मी काय याला बरं करणार, मी तर एक साधा धनगर माणूस। यावर जनाबाई म्हणाली, बाळूमामा मी तुम्हाला जाणतो, तुम्ही कोण आहात, साक्षात देव अवतारी महादेवांचे अवतार आहात, तुम्हीच कृपा करा। शेवटी जनाबाईंच्या या नितांत भक्तीमुळे आणि कळकळीची विनंती केल्यामुळे बाळूमामा प्रसन्न झाले आणि शेवटी त्याला म्हणाले, बर हे जो भंडारा आहे तो खा आणि कण्यासुद्धा खा, काय होतंय ते आपण बघू। तर सगळ्यांना वाटत असेल की भंडारा आणि कण्या खाल्ल्यामुळे काय होतंय, तर हीच आहे बाळूमामा यांची श्रद्धा, नितांत श्रद्धा। बळीराम यांनी अगदी नियमितपणे काही दिवस दररोज भंडारा खायला सुरुवात केली आणि सन 1994 पर्यंत या बळीराम यांचे वय 60 होते। या 60 वयापर्यंत त्यांना पूर्ण कोणताही आजार झाला नाही, अगदी ठणठणीत बरे होते। बाळूमामांचा भंडारा किंवा कन्या ही बाळूमामांच्या कृपेची आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाची, त्यांच्या नितांत भक्तीची ही आपल्या सर्व भाविकांना दिलेली ही देणगी होती आणि आहे आणि असेच चालू राहणार आहे। त्यामुळे फक्त पाहिजे बाळूमामांची नितांत श्रद्धा। मामांच्या मनातील इच्छा आणि त्यांची संकल्पसिद्धी ही फार मोठी होती, त्यामुळेच
बळीराम बरे होऊ शकले। हीच ताकद आहे बाळूमामांच्या भक्तीची। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना कोणताही त्रास होत असेल किंवा आपली नितांत श्रद्धा असेल, आपले कोणतेही काम करायचं असेल, तर नितांत श्रद्धेने श्री क्षेत्र आदमापूर येथे दर्शन घ्या आणि बाळूमामांची मनोभावाने पूजन करा आणि त्यांना आपली सर्व व्यथा सांगा। सर्व मार्ग आपोआप दूर होण्यास मदत होईल। ही भक्ती आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं। बाळूमामाच्या नावानं चांग भलं।